शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुम तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस पी टेक मराठीच्या एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये फायनली मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण अशा टॉपिकवरती बनवलेला आहे जो टॉपिक तुम्हाला जे आहे तुमच्या लाईफमध्ये कधी ना कधी उपयोग येणार आहे कारण मित्रांनो तुम्ही जर एडिटिंग करत असाल तरी देखील हा टॉपिक तुमच्यासाठी महत्व आहे आणि एडिटिंग करत जरी नसाल तरी तुम्हाला तुमचा फोटो तुम्ही कधी जुना काढलेला असतो तो फोटो तुम्हाला Uh, काय वेळ जो आहे तो आवडलेला असतो बट तो फोटो थोडासा ब्लर दिसायला असतो किंवा uh, त्याचं पिक्सल खराब झालेला असतो फोटो फुटल्यासारखा दिसतो आणि त्यामुळे तुम्ही तो फोटो तुमच्या सोशल मीडियावरती टाकू शकत नाही किंवा व्हॉट्सअपला पीला ठेवू शकत नाही तर मित्रांनो तो फोटो तुम्ही एकदम कशा कशाप्रकारे बनवू शकता ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ एकदम खास इंटरेस्टिंग होणार व्हिडिओ तुम्ही आताच एक लाईक करा चॅनलवरती तुम्ही नवीन पहिल्यांदाच आला असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करून त्यासमोरील बेलायकन प्रेस करा कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे युट्यूबच्या टिप्स टेक्निकल नॉलेज आणि या टाईपमध्ये अनबॉक्सिंग रिव्ह्यूची व्हिडिओ देखील देत असतो तर चला मित्रांनो जराही नवी घालवतो आपण आपल्या आज चिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो साईडला तुम्हाला माझ्या मोबाईलची स्क्रीन दिसत असेल सिम्पली तुम्ही प्ले स्टोअर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे आणि वरती सर्च करायचं आहे रेमिनी ई एम आय एन आहे ओके रेमिनी सर्च करून ते ॲप्लिकेशन डाउनलोड करून ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे त्याचा इंटरफेस जो आहे तो बघायला भेटणार आहे जस्ट तुम्ही काय करायचं आहे तुमच्या मोबाईलचा डाटा ऑन ठेवायचा आहे कारण यामध्ये तुम्हाला ॲडव्हर्टाईज बघायला भेटणार आहेत त्या ॲडव्हर्टाईज जे आहेत त्या ॲडव्हर्टाईजवरती तुम्हाला फोटो ते एच डी करून देतात बट तुम्हाला जर याची सबस्क्रिप्शन घ्यायचे असेल तरी देखील घेऊ शकता कुठला एक फोटो आहे तुम्ही सिलेक्ट करायचं आहे फॉर एक्झाम्पल मी जर हा फोटो सिलेक्ट केला रश्मिकाचा तर हा थोडासा खराब आहे याला एक इन्हान्स वॉच अँड ॲड यावरती जर क्लिक केलं तुम्ही तुम्हाला एक ॲडव्हर्टाईज दिसेल तीस सेकंदाची तर ती ॲडव्हर्टाईज कम्प्लीट बघून घ्यायची तुम्ही तर मी ॲडव्हर्टाईज जी आहे ती तीस सेकंदाची कम्प्लीट करून नंतर पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो तर ॲडव्हर्टाईज जे आहे ती क्लोज आहे रिवार्ड ग्रँटेडवरती क्लिक करायचं आहे तुमचा फोटो जो आहे तो एच डी प्रकारे दिसून झाली या ठिकाणी मी तुम्हाला झूम करून दाखवतो या ठिकाणी जर तुम्हाला फक्त फेस दिसत असेल साईडला फेस तुम्ही बघू शकता या ठिकाणी डोळे किती ब्लर टाईप दिसत आहेत बघा आणि त्यावरती जर मी इथं आफ्टरवरती जर ही साईड अशी स्क्रोल करत गेलो तर डोळे किती क्लिअर दिसतात हे तुम्ही बघू शकता या टाईपमध्ये एकदम एच डी असा हा फोटो होऊन जाईल तुमचा ओके बघू शकता पूर्वी असा होता आता असं झालेलं आहे आणखीन थोडा ब्लर जरी असता तरी हा क्लिअर दिसला असता याला थोडीशी मर्यादा आहे जास्त पण ब्लर असेल तर होणार नाही एकदम तुमचा जर नॉर्मल ब्लर असेल फक्त फेस ओळखत नसेल चेहरा तुमचा तरी देखील यामध्ये एच डी होऊ शकतो आता इथं डाऊनलोडच्या वरती एक ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे सेव्ह वॉच अँड ॲड यावरती जर क्लिक केलं तर तुम्हाला एक ॲडव्हर्टाईज दिसेल परत तीस सेकंदाची ती परत तीस सेकंदाची ॲडव्हर्टाईज तुम्ही बघायचे आणि ॲडव्हर्टाईज बघितल्यानंतर तो फोटो जो आहे तो तुमचा ॲटोमॅटिक तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल तो सेव्ह झालेला फोटो जर तुम्ही बघितला दोन्ही फोटोमध्ये डिफरन्स जर बघितला तर तुम्हाला एकदम जो आहे तो लो क्वालिटीचा फोटो तुम्हाला एकदम एच डीमध्ये या ॲप्लिकेशनमध्ये तयार करून मिळतो तर मित्रांनो ॲप्लिकेशन एकदम भारी आहे तुम्ही यूज करू शकता प्ले स्टोरवरती देखील तुम्हाला इझिली भेटून जाईल आणि याचं कदाचित मॉड ॲप देखील असेल ते तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही तुम्ही ना, गुगलवरती देखील जाऊन बघू शकता कुठेही सर्च करून तुम्हाला ॲडव्हर्टाईज देखील दिसणार नाहीत बट हे लिगली नाही तुम्हाला सांगण्यासाठी त्यामुळे मी सांगणार नाही कुठून घ्यायचं कसं घ्यायचं ठीक आहे तर बघू शकता या टाईपमध्ये इथं तुम्हाला सेव खाली झालेलं दिसेल इथं लोडिंग होईल आणि हा फोटो तुमच्या गॅलरीमध्ये सेव सेव इन गॅलरी ओके okay? तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही जे आहे ते ॲप्लिकेशनचं यूज करून एकदम खराबातले खराब फोटो एकदम एच डीमध्ये करू शकता तरा तर मित्रांनो अशा आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती हवा आहे ते मला कमेंट करून नक्कीच सांगा भेटू पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र